आपने मुझे आमंत्रित किया, मैं तहे दिल से आपका तहे दिल से स्वागत आभार व्यक्त करता हूँ। ले चलता हूँ शानदार मैदान पर होने वाला मुकाबला। एक तरफ है टीम जीपी फुंडे, विपक्ष अद्विक 11 एएससी अंबापाड़ा। दोनों टीम के दरमियान एक बड़ा बैटल। तो मैच ऑन होने जा रहा है, स्ट्राइकर बैटर हम देख रहे हैं जय, और उसी साथों साथ उनका साथ देते हुए प्रशांत। P1 पावर प्ले का षटक, पहला ओवर लेकर आते हुए गेंदबाज सन्माननीय संदीप अभिजीत गणेश जीते वाले, उनसे गुजारिश है कि जीटीआई से उनसे गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए। पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं सर, आपला सुद्धा सहर्ष स्वागत। तो गेंदबाजी के लिए आते हुए पहला P1 पावर प्ले का षटक लेकर आते हुए किशोर, गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे बैटर जय, नॉन स्ट्राइक पे प्रशांत, स्ट्राइक पे बैटर प्रशांत, नॉन स्ट्राइक पे जय। जरूर यहां पर हमारे गुण लेखक सन्माननीय गीतेजी पाटिल, इनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। मैच इज ऑन, ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच ऑन होता हुआ। गेंदबाजी मार्ग पर किशोर, स्ट्राइक पे प्रशांत, नॉन स्ट्राइक पे जय, पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार पहली किस्म की गेंद उसे खेल दिया है, मिड विकेट की दिशा में गेंद वन बाउंस बॉर्डर लाइन के पार आता है, शानदार दर्जेदार चौकार। जरूर पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया है, अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है, आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। पहली गेंद के ऊपर किशोर के ऊपर प्रशांत ने चौवा लगाकर आगाज करते हुए इस बार कम बैक किया गेंदबाज, एक तुम्हारी तो एक हमारी। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद बिंदी जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, चार रन के साथ आगाज जरूर यहां पर मुकम्मल करते हुए गेंदबाज किशोर अपने ओर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार स्ट्राइकर बैटर प्रशांत के लिए, इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर पंच किया शॉट, पल्ला यहां पर देखना है ऑफिशियल अंपायर का इशारा क्या होगा, डीआरएस जरूर लिया है, रिव्यू यहां पर, क्या पॉपिंग क्रीज में पहुंच गए खिलाड़ी, क्या डेंजर जोन की घंटी बजेगी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। और यहां पर थर्ड अंपायर का इशारा, बल्लेबाज सेफ है, नॉट आउट, जरूर यहां पर एक रन लेने में कामयाब होते हुए। पद्माकर जी पाटिल साहब ने विनंती असेल आपण इथे यायचं, त्यांचा इतुचित सत्कार करण्यात येत आहे। सन्माननीय आदरणीय पद्माकर जी पाटिल साहेब यांचा इतुचित सत्कार या कार्यक्रमाच्या वतीने नक्कीच केला जातोय, अतिथी देव भवन त्यांचा सत्कार करणं परम कर्तव्य आहे, नक्की त्यांचा यथोचित सत्कार या मंचावरती नक्कीच केला जातोय। तसेच द लेजेंड क्रिकेटर सन्माननीय फुंडे गावचे आदरणीय विजयजी घरस सर यांचा सुद्धा यथोचित सत्कार या कार्यक्रमाच्या वतीने, नक्कीच मायेची भगवी शाल
आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोल आठवण सन्मान चिन्ह देऊ नक्कीच यथोचित सत्कार करण्यात येत आहे। धन्यवाद साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपला पुनश्चा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत। तो फिर से एक बार स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है पाटिल सर हमें बतलाते हुए 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं लगभग पहला ओवर प्रगति पर यहां पर जारी होता हुआ। गेंदबाज किशोर पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया था पर उसके बाद कमबैक किया है गेंदबाज किशोर ने। इस बार फुल टॉस गेंद उसे खेल दिया है फील्डर गेंद के नीचे बैकवर्ड स्क्वायर लेग से डीप में आएंगे फील करेंगे तब तक दो रन सरी से मुकम्मल दो रनों की सहायता से स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है। रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर लगते हुए। फिर से एक बार इस बार अच्छी गेंद ऑन द कार्पेट ट्रैवल बाय मिड विकेट की दिशा में फील्डर है जब तक फील करेंगे तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है। जर्सी नंबर 9 ब्रायन लारा जरूर स्कोर कार्ड पर लगते हुए। नौ रन स्कोर कार्ड पर एक ओवर की समाप्ति के बाद बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया था पहली गेंद के ऊपर रोशन सर चौवा लगाकर आगाज किया था पर ऐसा कहा जाता है नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता आगाज को अंजाम किया नहीं जाता। पहली गेंद पर आगाज किया था चौवा लगाकर बल्लेबाज प्रशांत ने पर सराहना करनी होगी गेंदबाज किशोर की जिन्होंने आखिरी गेंद तक बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है। 9 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए। इस बार देखिए मिड ऑन बोर्ड लाइन के पार लॉफ्टेड षटकार। जय जय थैंक यू डीजे मास्टर इसीलिए तो कहते हैं तैयारीला लागा सारे जगाचा बाप येतोय है कोणी किती म्हणू दे मला राग येतोय पण लक्षात ठेवा 19 फेब्रुवारीला मराठ्यांचा बाप येतो नक्की त्यांची आज जन्म जयंती छत्रपती शिवाजी महाराज। इस बार फिर से गेंद हवा में मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ मोए मोए डीजे। गेंदबाज ने पहली गेंद के ऊपर छक्का लगाने के बाद दूसरी गेंद पर कमबैक किया है ना पेशी होगी ना गवाह होगा ना पेशी होगी ना गवाह होगा अब जो हमसे उलझेगा वो सीधा तबाह होगा और जरूर यहां पर कमबैक किया है गेंदबाज विशाल ने भी ब्रेक थ्रू दिलाया न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आते हुए सचिन टेनिस क्रिकेट का एक बड़ा खिलाड़ी सचिन यहां पर सन्मान्य विनीत विलास पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचंय सन्मान्य तसे सन्मान्य गजानन शंकरजी पाटील साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचंय आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल। इस बार भी स्ट्रोक गेंद हवा में फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश फिर से एक बार तबाही यहां पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन तू चल मैं आया वो बुलाती है पर जाने का नहीं डीजे को मौका।
तो फिर से एक बार सचिन यहां पर पहली गेंद के ऊपर वापसी का रास्ता लेते हुए बैटर न्यू बैटर मैदान पर प्रवीण काटकर। सचिन आउट होने के बाद न्यू बैटर प्रवीण आते हुए इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर में स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो। नक्की से जाने के बाद अशिता सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल। जुने क्रिकेटर सन्माननीय खोपटे गाँव चे सन्माननीय आदरणीय संजीवन मात्रे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचं आहे, आपला सुद्धा सहर्ष स्वागत। और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास और कामयाब होते हुए जली को आग कहते बुझी को राग कहते जिसके बल्ले से छक्के निकलते उसे प्रवीण काट कर कहते हैं एक बेहतरीन स्ट्रोक। याल तर हसाल खरतर या कार्यक्रमाचे आपल्याच समाजाचे भूमिपुत्र आणि सर्वांना हसवणारे दमदार व्यक्तिमत्व संजीवन दादा मात्रे यांचं काही क्षणात तुम्हाला इथे आगमन होताना पाहायला मिळेल। आणि खऱ्या अर्थाने त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ मात्रे सध्या आपण पाहिलं रणजीपटू आहेत, अंडर 19 क्रिकेटसाठी त्यांचं चांगलं योगदान राहिलं। सिद्धार्थ मात्रे यांचा आपण आवाजून उल्लेख करू। सन्मान्य संजीवनजी मात्रे साहेबांचं काही क्षणात तुम्हाला इथे आगमन होताना पाहायला मिळेल। स्पीड अप कर रहा है गेंदबाजी करने वाली टीम, काफी विलंब हो रहा है। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक पाटिल सर बतलाते हुए 18 रन अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली। संजीवन मात्रे साहेबांचे ते आगमन अष्टपैलू व्यक्तिमत्व याल तर हसाल अनेकांना खळखळून हसवणारे खरंतर हे व्यक्तिमत्व आणि आज खरंतर त्यांनाही अभिमान वाटेल आणि आम्हाला सर्वांना समाजाला अभिमान वाटेल असं कार्य त्यांच्या सुपुत्रांनी केलंय। पुत्र भावा ऐसा गुंडा तयाचा तिन्ही लोकी झंडा असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। आज सिद्धार्थजी मात्रे हे उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि आज खरंतर आपण पाहिलं स्टेट लेवल नॅशनल लेवलला त्यांना आपण पाहणार आहोत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन। संजीवन मात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत। एक सर अभिरन कितने निकाले? 2 रन। 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 26 रन 26। 26वां धाव फलकावरती तो जरूर रोशन पाटिल सर अभी अपने कहा सन्माननीय संजीवन मात्रे साहब यहां पर आ चुके हैं, उनके लिए कहना चाहूंगा भगवान ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया, दो फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसके लिए ताज महल बना दिया। और सन्माननीय संजीवन जी मात्रे साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 26 रन। जरूर यहां पर 13 के औसत से बल्लेबाजी करते हुए टीम हमें दिखाई देती हुई टीम अद्विक 11 केसी अंबापाड़ा केसीसी अंबापाड़ा। जरूर यहां पर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक पे लेफ्ट आर्म बल्लेबाज जय, जिन्होंने एक छक्का लगाकर टीम का आगाज किया था वही बल्लेबाज तीसरे ओवर में किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि दोस्तों मैं अक्सर कहता हूं आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लवर। लवर के सन्माननीय रत्नाकर जी मात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत रवी मात्रे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं, आपला सुद्धा सहर्ष स्वागत। इस बार अच्छी गेंद उसे एक बैकफुट पर जाकर क्या तो स्टीयर किया शॉर्ट थर्ड मैन पॉइंट से ट्रैवल होती हुई मास्टर। यानंतर होणारा सामना RMSR मुरबी विरुद्ध शाहपूर गोटेघर, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचे आहे। यानंतर होणारा सामना RMSR मुरबी विरुद्ध शाहपूर गोटेघर, टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। तर इस बार देखिए
एक रन के साथ स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकर बल्लेबाज जय ने शानदार बल्लेबाजी की, एक छक्का दागा, एक चौवा लगाया और टीम का स्कोर खड़ा किया 31 रन जरूर लगते हुए। एक विकेट के नुकसान पर, दो विकेटों के नुकसान पर, जबकि 30 रन और प्रगति पर। फिर से एक बार गेंदबाज किशोर, जिन्होंने पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज किशोर निजी दूसरा टीम की ओर से 30 ओवर लेकर आते हुए अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइकर बैटर प्रवीण काटकर के लिए इस बार अच्छी गेंद थी, मिगति से आई विकेट, उसे नजाकत के साथ खेला हुआ स्ट्रोक। एक रन के साथ स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर कार्ड पर, दो विकेटों के नुकसान पर, 30 ओवर प्रगति पर। जरूर यहां पर शानदार आगाज किया है बल्लेबाजी करने वाली टीम। हम देख रहे अद्विक 11 केसीसी अंबापाड़ा टीम के दरमियान शाहपुर गोटेकर संघ कर्णधार। यानंतर होणारा सामना RMSR मुरबी विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे, दोन्ही संघाचे संघनायक टॉस आणि त्वरित संपर्क साधायचा आहे। स्कोर जा पहुंचा है पाटिल सर हमें बतलाते हुए, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार जय, एक सलामी वीर बैटर स्ट्राइक एंड पर, जिनके माध्यम से एक छक्का एक चौवा लगाया गया, वही स्ट्राइकर बैटर। इस बार स्विच हिट करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। जब सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करनी पड़ती है। अंपायर का इशारा 22 के रूप में, जरूर एक रन प्राप्त किया और ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 35 रन, दो विकेटों के नुकसान पर। 3 ओवर की समाप्ति के बाद फिर से एक बार मैं कॉल करना चाहूंगा टॉस एडीएस है RMSR मुरबी विरुद्ध शिवम स्पोर्ट्स घेर से, दोनों संघाचे संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। घेर से संघाचे कर्णधार उपस्थित आहे, थैंक यू सो मच। मी पुन्हा एकदा RMSR मुरबी संघाचे कर्णधार, अपन आला असाल तर अपन त्वरित टॉस साठी संपर्क साधायचा आहे। 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए GP फुंडे के लिए गेंदबाजी के लिए गेंदबाज साईराज मात्रे। जरूर साईराज मात्रे के ऊपर विश्वास दिखाया है कप्तान ने, क्या साईराज मात्रे कप्तान की विश्वास को जीतने में कामयाब होंगे, क्योंकि उनके सामने एक चैलेंजिंग बल्लेबाज है, लेफ्ट आर्म बल्लेबाज जय। स्पीड अप करना है, गेंदबाजी मारकर फिर से एक बार साईराज मात्रे स्ट्राइक पे जय। किस तरह की बल्लेबाजी होगी जय के माध्यम से, क्योंकि बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता इस बल्लेबाज के पास है। कब तक शांत होंगे कि यह तूफान आने से पहले की शांतता होगी। इस बार ओवर पिच किस्म की गेंद उसे खोद कर खेला है मिड ऑन के दिशा में, फील्डर थोड़े से बम्बाल, कोमड़ी पलारी तंगड़ी धरुना लंगड़ी गलाया लागली, जहां पर एक रन की गुंजाइश थी वहां पर दो रन मुकम्मल करते हुए आंखों आंखों में इशारा किया और दो रन कन्वर्ट किए। दो रनों की सहायता से पाटिल सर बतलाते हुए 37 रन 37 स्कोर कार्ड पर लगते हुए चौथा ओवर प्रगति पर। जरूर हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। पर यहां पर गेंदबाज की सराहना करनी होगी, पहली गेंद के ऊपर क्या हुआ मुझे नहीं पता, पर मेरे पास क्लास है और वही हुनर यहां पर दिखलाते हुए गेंदबाज फिर से एक बार साईराज मात्रे डॉट कराते हुए। फिर से एक बार साईराज अपने ओर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार।
इस बार अच्छी गेंद बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, खुद के फॉल्टों में गेंद को गैदर किया, तब तक एक रन आसानी से मुकम्मल, एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 38 रन, स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार साईराज थोड़ा सा रनिंग बिटवीन चेंज करते हुए, क्योंकि उन्हें पता है लेफ्ट आर्म बल्लेबाज जय है, उनके लिए किस तरह की गेंदबाजी की जाए। फिर से एक बार आमंत्रित करूंगा टीम आर एम एस आर मुरबी टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए पिंडाल में आर एम एस आर मुरबी संघ संघनायक टॉस साड़ी तोरी संपर्क साधाई से। इस बार स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार प्रवीण काटकर, जिनके बल्ले से जरूर बड़े स्ट्रोक नहीं आए पर अभी उन्हें मौका होगा, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। स्कोर जा पहुंचा है 40 रन। चालीस रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार साईराज अपने ओर की अगली गेंद, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, फिर से एक बार बीट कराते हुए फंसाते हुए, पर यहां पर स्विंग एंड मिस, बल्लेबाज आउट, फर्नीचर डिस्ट्रॉय, फुटचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, बल्लेबाज आउट, डीजे। के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा, तो एक साझेदारी बिल्ड करनी होगी, पर क्या मौका देंगे। जरूर स्मिथ भोईर फाइटर जेट से नाम से जाने जाते हमारे अलीबाग महाड़ से बिलोंग करने वाले खिलाड़ी योगेश पेनकर फाइटर जेट, पर ये स्मिथ भोईर किस तरह की बल्लेबाजी करेंगे। फिर से एक बार साईराज इस बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, हुक करना चाहते थे, गेंद शॉट बैकवर्ड स्वेल की दिशा में, फील्डर जब तक फील करेंगे, एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 41 रन, 41 स्कोर कार्ड पर। नक्कीच या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय संजीवनजी म्हात्रे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, नक्कीच त्यांचा नक्कीच संजीवनजी म्हात्रे साहेब याल तर हसाल फेमचे डायरेक्टर नक्कीच सन्माननीय संजीवन म्हात्रे साहेब व्यासपीठ उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचा सर्वप्रथम आपण स्वागत करूया। श्रीकांतजी पाटील साहेब स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते, आपल्या हक्काचा माणूस आपलाच कलाकार आपण पाहताय संजीवनजी म्हात्रे, आणि आज खरं तर त्यांचे चिरंजीव लेदर क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप सोडले, प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरती आज आपण पाहिला लेदर क्रिकेटमध्ये एक वेगळं प्रावीण्य मिळवलं आहे। तत्पूर्वी याल तर असाल या कार्यक्रमाचे फेम संजीवनदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातो, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने। पुढचा सन्मान असेल सन्माननीय शेखरदादा म्हात्रे यांचा, मी इथे सन्मान घेत आहोत। खरं तर दादांचा सर नेहमी बिझी शेड्यूल असतो, पण आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। शेखरजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल, आयोजकांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान शेखरजी म्हात्रे
चेक चेक हेलो 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 आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय यशवंतजी पाडी साहेब चेक हेलो चेक 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 सामना आपण सुरू करायचा 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं हेलो हेलो चेक हेलो जरूर यहां पर फिर से एक बार बिंदी गेंद जाते हुए बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है गेंदबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं जीपी फुंडे के माध्यम से फिर से एक बार अद्विक अद्विक इलेवन केसीसी अंबापाड़ा टीम यहां पर बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड पर 41 रन लग चुके हैं जबकि पांचवा ओवर जारी होता और इस बार लॉन्ग स्टॉप में खेलने का प्रयास था पावर फील्डर तैनात थे एक रन की सहायता से स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा 42 रन स्कोर कार्ड पर तीन विकेटों के नुकसान पर जब टूटने लगे हौसले तो यह बात याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते कहने का तात्पर्य दोस्तों यह है जुगनू एक काजवा है वो खुद प्रकाश लेकर चमकता है तो यहां पर प्रकाश की तरह चमकना होगा बल्लेबाजी करने वाली टीम अद्विक इलेवन केसीसी अंबापाड़ा टीम को पर लेफ्ट हार्म बल्लेबाज जय के पास क्षमता है क्या जय इस बड़े स्ट्रोक पर कन्वर्ट करने में कामयाब होंगे पर इस बार देखिए डाउन द ग्राउंड के अलावा स्ट्रोक भाग अर्जुन भाग पर जिस तरह से ओलंपिक में दौड़ लगाई जाती है उसी तरह से दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा करते हुए दो रन सर इसे मुकम्मल किए दो रनों की सहायता से स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है 44 रन वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर लगते हुए जबकि पांचवा ओवर प्रगति पर पांच ओवर का होने वाला मुकाबला क्रिकेट का बैटल विघ्नहर्ता चषक बोकर वीरा 2024 एक भव्य दिवा नाइट क्रिकेट की टूर्नामेंट जिसका फर्स्ट प्राइज है 1,00,000 रुपए और भव्य झलालता चषक सेकेंड प्राइज 50,000 और भव्य झलालता चषक थर्ड प्राइज 25,000 और भव्य झलालता चषक इस बार देखे गेंद हवा में बैक टू द बॉलर खेलने का प्रयास हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ यहां पर देखिए लैला के शादी में लफड़ा हो गया लैला के शादी में लफड़ा हो गया फील्डर इतना भागा कि लगड़ा हो गया जरूर यहां पर एक रन की जगह पर तीन रन मुकम्मल करते हुए तीन रनों की सहायता से स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है 47 रन 47 स्कोर कार्ड पर लगते हुए जरूर यहां पर क्रिकेट में अक्सर कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश जिसे मराठी में वाठोला कहते हैं पर यह वाठोला कब तक कारणीभूत होगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए तो फिर से एक बार स्ट्राइकर बैटर स्मिथ बोयर जेट फाइटर नाम से जाने जाते हैं फाइटर जेट योगेश पेंडकर की तरह इस बार देखिए जड़ में डाली हुई गेंद खोद कर खेलना चाहते थे पर यहां पर इंटरनेशनल रूल्स को फॉलो किया जाएगा क्या डिसीजन ऑफिशियल अंपायर सर के माध्यम से होगा क्योंकि तीनों भी ऑफिशियल अंपायर हैं यहां पर आ चुके हैं उनका भी मैं सर से स्वागत करूंगा हेलो हेलो नेक्स्ट मैच अपन आरएमएसके वायसीसी मुरुकी आणि एका बाजूने शिव एंटरप्राइजेस गेरचे शिपन स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना आरएमएसआर मुरबी विरुद्ध शिवम स्पोर्ट गेरचे दोन्ही संघाचे संघनायक शेवटचा कॉल टॉस साठी संपर्क साधायचा आहे इस बार खोदकर खेळली भी गेंद पॉइंट रिझर्व फील्डर तैनात आहे जब तक फील करेंगे थ्रो करेंगे तब तक ये देखिए फिर से एक बार खराब थ्रो कहीं पे निगाह है कहीं पे निशाना दिन के तारे नजर आते हुए यहां पर फील्डिंग करने वाली टीम को जरूर इस तीन रनों के साथ स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है पाटिल सर हमें बतलाते हुए 50 रन मुकम्मल होते हुए यहां पर पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है पहले इनिंग में 50 रन मुकम्मल किए जरूर यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम अद्विक इलेवन केसीसी अंबापाड़ा टीम 50 रन जीतने के लिए 30 गेंदे 51 रनों की जरूरत
उसी साथोसाथ सन्माननीय बोकड़वीरा माजी शाखा प्रमुख सन्माननीय विकास जी पाटिल सर यहाँ पर आ चुके, उनका भी यथोचित सत्कार यहाँ पर किया जाएगा। बोकड़वीरा माजी शाखा प्रमुख सन्माननीय विकास जी पाटिल सर, इनका यहाँ पर यथोचित सत्कार। श्री विघ्नहर्ता मित्र मंडल कला क्रीड़ा शैक्षणिक व सामाजिक मंडल आयोजित विघ्नहर्ता शिक्षक बोकड़वीरा 2024 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत। मैं फिर से एक बार कहना चाहूंगा, वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या जिसमें मान्यवरों के लिए ताली ना हो। जरूर तालियां बजाकर यहाँ पर मान्यवरों का स्वागत किया जाए। वेलकम, आपका तहे दिल से स्वागत सन्माननीय विकास जी पाटिल सर। पुढचा सन्मान असेल या ठिकाणी यशवंतजी पाटील साहेबांचा, मी ते सन्मान घेतो। यशवंतजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। यशवंतजी पाटील साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत। सर, कॅप्टन गेरसे आणि कॅप्टन मुरबी टॉस सर आपण लवकरात लवकर या दोन्ही कॅप्टनला विनंती राहील। यस, गेरसे आलेत, मुरबीचा कॅप्टन, मुरबी टीमचा कॅप्टन आपण या डावासाठी। श्रीकांतदादा पाटील स्पर्धेचे दमदार आयोजक, दरवर्षी स्वतःचा वाढदिवस चिरनेर येथील आदिवासी मुलांसोबत करतर मच्छीचं जेवण, शाकाहारी जेवण देऊन शाळेसाठी लागणारे खेळाचे सामान, आदिवासी मुलांना लागणारे रोजचे जीवन उपयोगी सामान देऊन साजरा करणारे आमचे श्रीकांतदादा यांना आपण बाल त्यांच्या शुभ हस्ते आज वाढदिवस होतो आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रथमच बोकडविरा गावी हरिनाम सप्ताहाचे उत्कृष्ट आयोजन करून विठू माऊलीच्या चरणी येणाऱ्या भक्तांमध्ये विलीन होणार आमचा दादा म्हणजे श्रीकांत दादा। तसेच दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत विघ्नहर्ता मित्रमंडळ बोकडविरा यांच्या मार्फत केलेले क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हा तर त्यातील एक मानाचा तुरा। श्रीकांत दादासाठी करतो तुझे मामा नंदू पाटील यांच्याकडून तुमचा हा खास सन्मान केला जाईल। एकदा जोरदार डाव उद्या श्रीकांत दादासाठी। अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपला वाढदिवस कधी साजरा कसा करावा, तर गोर गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, समाजातील घटकांना त्याला त्याचा लाभ हवा या उद्देशाने वाढदिवस साजरा करणारे आपण पाहता अष्टपैलू हे व्यक्तिमत्व आज त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धा आणि असं म्हणतात होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी। वारकरी संप्रदाय हा संतांनी समाजात दिलेली अनमोल भेट आहे आणि त्या संप्रदायाची सेवा करणारे आमचे श्रीकांतदादा त्यांचा हा सन्मान नंदू मामा यांच्या शुभ हस्ते होतो, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया। मामा भांजे, तो यहाँ पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 30 गेंदों में 50 रन बनाए और 51 रनों का लक्ष्य खड़ा किया है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा रायगढ़ का बुलंद आवाज सन्माननीय रोशन जी पाटिल सर के पास। धन्यवाद। हेलो, आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल, चला कॅप्टन मुरबी, कॅप्टन मुरबी आपण टॉससाठी या आणि एका बाजूने गेरसे आलेले आहेत, मुरबीच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो। आणि त्यानंतर सन्मान असेल आमचे उत्कृष्ट मराठी समालोचक भिंडकर गावचे उमंग भुईर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत। त्यांचाही आवाज या स्पर्धेमध्ये आम्ही ऐकला आणि आज शाहीर झालेले होते, त्यांचा देखील पोवाडा कार्यक्रम आज बऱ्याच ठिकाणी संपन्न झालाय, तर उमंग भुईर यांचा इथे सन्मान केला जाईल। बेंडकलचे आहेत, क्रिकेटला धर्म मानणारे आमचे समालोचक, त्यांचा विशेष आम्ही या ठिकाणी कौतुक करत आहोत। शाहिरी पोवाडा कार्यक्रम त्यांचा आज संपन्न झाला, ते आमचे उमंग भुईर बेंडकलचे आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल। उमंग भुईर करतो तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। समालोचन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आज शाहिरी पोवाडा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठ होतोय। आणि एकत्र आता आमची एक विनंती आहे नम्रतेची, दादा संजीवन दादा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आला तर बरं होईल, तुमचाही आम्हाला आवाज ऐकायला मिळेल। कारण एक का होतं, आमच्या परिसरातील आमच्या गुरुवारी हरीश मोकल आणि संजीवन म्हात्रे ही जोडी नेहमी आम्ही ऐकायचो, त्यांनाही ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। तर जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे।
हरीश मोकल खरतर आपण पाहिलं ग्रेट समालोचक आमचे कदा सीनियर आणि आमचे गुरुवर्य संजीवनजी मात्रे कदा यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही कदा सारेजण उत्सुक आहोत। त्यांचा आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचकडे। टार्गेट 51 चा आहे आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आलाय त्या ठिकाणी प्रशांत काटकर हा खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच समालोचन नाही परंतु आम्हाला नक्की हसवतील। दादा माईकला आवाज आहे थोडा, या माईकला आवाज आहे। संजीवन दादा यांना आपण पाहताय। प्रशांत काटकर पहिला बॉल त्या ठिकाणी खेळून काढलाय। आपल्याच खरंतर हक्काचे माऊस खरंतर दादांना आपण नक्कीच दादांशी या ठिकाणी वार्तालाप करू। हरीश मोकल सर त्यांचा आम्ही आवाज उल्लेख करा, एक जमाना होता, आज क्रिकेटला सर प्रोफेशनलिझम आलाय, व्यावसायिक बनलाय। पूर्वी इतकं चांगलं क्रिकेट नव्हतं परंतु मजा जास्त याची, काय सांगाल पूर्वीच्या आणि आताच्या क्रिकेट बद्दल? मॅच ऑन आहे। प्रशांत काटकर सन्माननीय श्रीकृष्ण नागाजी पाटील माजी ट्रस्टी गणपती देवस्थान त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत। गेस्ट इज गॉड, आलेला पाहुणा देवा समान असं म्हणतात आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जातोय। मुरबीचे कॅप्टन संकेत आपण लवकर येण्यासाठी गेरसे हा टीम ही संघ तुम्हाला बारमेल, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया। मैदानामध्ये मोठा धक्का बसलाय। कुणाल घरत एक अतिशय शैलीदार फलंदाज, तो मात्र मैदानाच्या बाहेर चालला। पुंडे संघाचा खेळाडू आज प्रथमेश नाही, त्यामुळे कुणावरती जबाबदारी होती परंतु हा खेळाडू झटपट बाद झालाय। पहिला धक्का बसेल किशोर आणि कुणाल मैदानामध्ये होते, कुणाल चालले मैदानाच्या बाहेर। टॉस केला जाईल। संजीवन दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती। टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। टार्गेट 51 चा आहे। मागच्या सामन्यामध्ये 50 धावा करताना खर तर नावा संघ पराभूत झाला, थोडा इको कमी करा दादा, नावा संघ पराभूत झाला। आता याही वेळा 51 टार्गेट इतकं सोपं नसणार आहे पुंडे टीमला, परंतु घरचा क्राऊड मोठ्या संख्येने पुंडेचे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचा ऍडव्हान्टेज मिळेल, कारण जितके पाठीराखे तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं। कारण अंबापाडा संघ जर आपण पाहिला तर मुंबई परिसरातला हा संघ आहे, कदा पेण असेल कालापूर कर्जत अशा विविध भागांमध्ये हा संघ सहभाग घेतो आणि आज उरण तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा इथे आपण पाहत आहे। विघ्नहर्ता चषक बोकडवीरा 2024 हे पर्व ज्यावर खरं तर तमाम बोकडवीरा वासियांना आहे गर्व, अशी ही स्पर्धा। श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ का क्रीडा शैक्षणिक व सामाजिक खरं तर मंडळ बोकडवीरा आयोजित या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि मुरबी टॉस निर्णय पेंडिंग असेल त्यांचा, निर्णय देखील लवकर करा कारण पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे। आज ए पोल आहे या स्पर्धेचा, आजची शेवटची रात्र आहे। इथे फुल टॉस फक्त दिशा दिली, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला, सीमारेषा पार वेगानं मात्र बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, चार धावा मिळतील या ठिकाणी बॅटिंग करताना फुंडे टीमला। प्रशांत काटकर हा आपण जर पाहिला अतिशय गुणवान गोलंदाज, याही वेळा आपण पाहिला फुटबॉलचा वापर होता, बॅकफुटला ऑलरेडी उभे होते, क्विक ॲक्शनमध्ये रनआउटची संधी आली ती मात्र गमावली। किशोर हा खेळाडू, किशोरचा देखील बहुमूल्य विकेट आहे, प्राईज विकेट आहे, कारण गेले कित्येक वर्ष रायगड टेनिस क्रिकेटसाठी त्याने चांगली सेवा दिली असा खेळाडू किशोर घरत। त्याच्या बरोबरीने आपण पाहता फलंदाज आहे त्या ठिकाणी तेजस, टोटल धावा आपण पाहिल्या स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील त्या म्हणजे 6। मॅच ऑन आहे। आदरणीय संजीवनजी मात्रे सर देखील आमच्या समोर जॉईन झाले। आज खरं तर पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट। हॅलो हॅलो नमस्कार, डीजे थोडा आवाज द्या। पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक झालाय।
आताच्या क्रिकेटला जी भव्यता आहे ती पूर्वीच्या क्रिकेटमध्ये नव्हती. आताच्या क्रिकेटमध्ये जी मैदान आहेत ती आम्हाला नव्हती. आताच्या क्रिकेटमध्ये जो त्यांना ग्लोबल ऑडियन्स मिळतो तो आम्हाला नव्हता. म्हणजे आता म्हणजे आम्ही ढेपळांच्या मैदानावर खेळायचो. चेंडू पडल्यावर कुठल्या नक्की दिशेला जाईल याचा अनुमान काढणारा क्षेत्ररक्षक हा सर्वात भारी असायचा. आणि असं मैदान वगैरे आम्ही स्वप्नातच बघायचो. किंवा असं मुंबईमध्ये कुठेतरी मोठ्या त्यावेळी राज कपूर ट्रॉफी वगैरे सुरू झाल्या होत्या, त्यावेळी ज्या पहिल्या नाईट टुर्नामेंट होत्या आणि आम्ही गावातून आलेले खेळाडू होतो, आम्हाला अशा सोयीसुविधा नव्हत्या. आता मैदानावर लोकं जरी कमी पाहत असली तरी यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकं पाहत असतात. सो ह्या ज्या सुविधा आहेत त्या खेळाडूंना चांगली प्रसिद्धी मिळते, खेळाडूंना खूप एक्सपोजर आहे. म्हणजे त्यांचं नाव होतं रायगड जिल्ह्यातच नाही तर अगदी महाराष्ट्रातसुद्धा टेनिसचे खेळाडू प्रसिद्ध होतात, तर ही चांगली गोष्ट आहे. त्यावेळची पण अत्यंत गुणी खेळाडू होते, परंतु त्यांना हे एक्सपोजर नसल्यामुळे ते इतके प्रसिद्धीस पावले नाही. ती त्या त्या तालुक्यापुरते किंवा त्या त्या विभागापुरते मर्यादित प्रसिद्ध होते. म्हणजे साधारणपणे आज मी 2000 क्रिकेट बंद केलं, म्हणजे सिद्धूनी बॅट उचलली आणि मी ठेवली, तर त्यामुळे आता जवळजवळ 20 कालावधी लोटला आहे. आणि त्या 20 कालावधीमध्ये क्रिकेट मी इतकं फॉलो करत नाही कारण वेळ थोडा कमी आहे. परंतु आम्ही मयूरचं मयूर ठाकूर म्हणजे मयूर इराणी आम्ही म्हणायचो त्याला. सो मयूर हा एक अत्यंत गुणी खेळाडू होता, जबरदस्त त्यावेळचा प्रसिद्ध होता. आणि त्यावेळची मांगीरदेव भवरा हे बोकडवीराची किती नावं क्रिकेटपटूंची सांगावी संजय मला प्रश्न पडतो. हेमंत त्या ठिकाणी बसलेला आहे, किरीट आहे किंवा हरेश होता, राजू दोन्ही राजू, दीपक, किती नावं, म्हणजे अनेक नावं बोकडवीराची प्रसिद्ध होती. आणि त्यावेळी जी फाईट व्हायची ना ती अशी गावाचं नाव राखण्यासाठी किंवा गावाचा एक अभिमान राखण्यासाठी अशी गावची टीम असायची आणि गावची पूर्ण पब्लिक त्या ठिकाणी आलेली असायची. आमचे तर काही लोक भाकऱ्याच घेऊन यायचे कारण की आता हरणारच नाही, त्यामुळे असे भाकऱ्या घेऊन यायचे. त्या ते दिवस जे होते ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी सावली भेटायची अशी अशा आता आम्हाला फक्त त्या आठवणी राहिलेल्या आहेत. परंतु आत्ताची मुलं खेळताना खूप बरं वाटतं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रकाश झोतातले सामने आम्हाला म्हणजे आमच्या कारकिर्दीत 2-4 मिळाले असतील, परंतु आता मात्र प्रकाश झोतातले सामने खूप होतात आणि ग्लॅमर खूप आहे आत्ताच्या क्रिकेटपटूंसाठी. आणि आत्ताच्या क्रिकेटपटूंना स्पर्धासुद्धा खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे हे नक्कीच बदल आहेत आणि हे पॉझिटिव्ह बदल आहेत. नक्कीच मुरबी संघाचे खेळाडू ओमकार पाटील रायगडमधला एक स्टायलिस्ट खेळाडू, त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती. दादांनी सांगितलं पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट. आम्ही पूर्वीचं क्रिकेट पाहिलेलं नाही, परंतु आताचं आम्ही पाहतोय प्रचंड बदल आहे, ग्लॅमर मिळाला आहे क्रिकेटला. एखादा खेळाडू रातोरात प्रसिद्ध होतोय, आज 7 समुद्र पार खेळाडू चाललेत. आणि तुम्ही उल्लेख केला सिद्धूचा, आज सिद्धू देखील दमदार खेळ करतोय. आणि आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल सिद्धूचा प्रवास कसा राहिला आणि त्याला तुम्ही कसं मार्गदर्शन दिलं, कशा पद्धतीने त्याला तुम्ही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं हे ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. नाही तसं क्रिकेट त्याला मी लेदरच क्रिकेट दिलं सुरुवातीपासून. आणि पूर्ण प्रवास सांगण्याऐवजी फक्त एवढंच सांगतो की क्रिकेट हे सध्या 3 फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं, म्हणजे टेस्ट मॅच, 50-ओव्हर गेम आणि 2020. तर सगळ्यांना माहितीच असेल की इंडियाच्या टेस्ट टीममध्ये यायचं असेल तर तुम्हाला रणजी ट्रॉफी खेळावी लागते. आणि त्याच्यानंतर दुसरा फॉर्मॅट आला वन डे, तर इंडियाच्या वन डे टीममध्ये येण्यासाठी तुम्हाला विजय हजारे ट्रॉफी खेळावी लागते. आणि नंतरचं फॉर्मॅट आहे T20, तर इंडियाच्या T20 तुम्हाला एकतर IPL खेळावी लागते किंवा मग सय्यद मुश्ताक अली खेळावी लागते. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सिद्धू यावर्षी T20 सय्यद मुश्ताक अली, 50-ओव्हरची विजय हजारे ट्रॉफी आणि आत्ता रणजी ट्रॉफीसुद्धा तो खेळला. म्हणजे आता पुढची 2 पावलं शिल्लक राहिलेली आहेत, एक म्हणजे IPL राहिलेली आहे आणि इंडिया राहिलेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळेच सिद्धार्थ इथपर्यंत पोहोचला आहे. आणि प्रचंड मेहनत आहे त्या ठिकाणी, म्हणजे मी आता आपल्या मुलाचं कौतुक सांगणे म्हणजे जरा जास्तच होत आहे ते, परंतु इतर खेळाडू जर एक म्हात्रे जाऊ शकतो तर पाटील, कडू, तांडेल, भोईर सगळेच जाऊ शकतात. सगळ्यांच्याच कडे ती कपॅसिटी आहे.
आणि मी असं म्हणेन की योग्य मेहनत, योग्य अपॉर्च्युनिटी आणि योग्य वयात केलेली मार्गदर्शन या तिघांचा जर मिलाप झाला तर कोणताही आपला खेळाडू तिथपर्यंत जाऊ शकतो. सिद्धू कदर पुढे गेला हे सर्व तमाम आपल्या भूमिपुत्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण प्रचंड स्ट्रगल केल्यानंतर हा माणूस हा खरं तर खेळाडू पुढे जातो आणि ते तुमचे चिरंजीव याचा आनंद आम्हाला सर्वांना जास्त आहे. तर त्याला आपण देऊया खरं तर पुढच्या वाटचाली शुभेच्छा. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन, राधे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा चिरले गावचे खऱ्या तर सुप्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय दीपक शेठ पाटील, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांसाठी घेणं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. नाईट स्पर्धांचा उल्लेख केला की चिरले नाईट स्पर्धा ही प्रत्येकाच्या मुखावरती राहते, कारण सुरुवातीला रायगडमध्ये आपण पाहिलं अचानक सुप्रीमो ट्रॉफी नाईट क्रिकेट फॉर्मॅट आणि त्यानंतर चिरले नाईट स्पर्धा, तवज नाईट स्पर्धा, त्यानंतर केके ट्रॉफी या स्पर्धा चर्चेमध्ये राहायच्या. परंतु सध्या क्रिकेटला उधाण आलंय डे नाईट क्रिकेट आणि यंदा रेकॉर्ड ब्रेक नाईट स्पर्धा आपण पाहता फक्त आपल्या पनवेल उरण या दोन तालुक्यांमध्ये प्रचंड क्रिकेटचं प्रमाण वाढताना पाहिलं. मैदानाकडे जर आपण गेलो तर फुंडे संघ थोडा बॅकफूटला चाललाय, कारण धावा आहेत फक्त धावफलकावरती 8 आणि 3 खेळाडू बाजले. अजूनही टार्गेट जर आपण पाहिलं 51 42 करायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये पुंडे टीमला. ओंकार पाटील करतो यांना आयोजकांच्या वतीने विनंती राहील. ओंकार पाटील मुरबी नव्हे तर रायगडचा स्टार खेळाडू, स्टायलिश खेळाडू, आयोजकांकडून आपल्या नम्रतेची विनंती असेल. आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं आम्ही खरं तर या ठिकाणी स्वागत करत आहोत. मॅचकडे देखील आपण आपल्याला जावं लागेल, कारण सामना थोडासा एअरटाईट झाला आहे फुंडे संघासाठी, कारण कुणाल बाद झाला, किशोर बाद झाला, आज प्रथमेश टीममध्ये नाही आहे, तो सातत्याने भ्रमंती करणारा खेळाडू. ग्रामीण धमाका लीग बिग बॅश खेळला आणि त्यानंतर लगेच सिंधुदुर्गला तो गेला आणि पुन्हा सिंधुदुर्गवरून तो आता आलाय. जर हा सामना जिंकला तर पुढच्या मॅचमध्ये कदाचित तो दिसेल, तर त्यासाठी हा सामना जिंकणं फुंडे टीमला तितकाच महत्वाचं राहील. तेज तरार बॉल गतीनं बीट केलं, यॉर्कर लेनचा वापर, प्रशांत काटकर हा खेळाडू, मुंबईचं क्रिकेट आणि एका बाजूने आपलं रायगड जिल्ह्याचं क्रिकेट असे हे दोन संघ आहेत. मुंबई परिसरातील आंबापाडा आणि एका बाजूने खऱ्या तर पाहू शकाल या ठिकाणी मॅचमध्ये आपल्या परिसरातील रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ असेल फुंडे. मग तो आज ताग्यात ग्रामीण स्पर्धा फार कमी हा संघ खेळतोय, कारण प्रथमेश व्यावसायिक क्रिकेट जास्त खेळतोय, त्यामुळे त्याची अनुपस्थिती नेहमी या टीमला जाणवली आणि आज जबाबदारी आली या खरं तर मिडल ऑर्डरच्या या दोन्ही खेळाडूंवरती. अभिषेक त्या ठिकाणी आहेत आणि एका बाजूने तेजस, अभिजित आणि तेजस हे दोन खेळाडू धावा धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी 8 अजूनही मैदानामध्ये करायच्या तब्बल 51 म्हणजे 43 ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. प्रशांतचं कौतुक करावं लागेल ओव्हर द विकेट. ऑन साईडला लॉफ केलाय, धाव गती थांबली होती, स्मशान शांतता फुंडे टीमच्या खेम्यामध्ये होती, इथे मात्र टाळ्यांचा गजर होतोय. षटकार आलाय, फलंदाज त्या ठिकाणी आहेत तेजसच्या बॅटमधून 6 धावा. तर याच दरम्यान आम्ही अतिथी सन्मानाकडे बोलतो, आदरणीय श्रीकृष्ण पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. बोकडविरा गावचे खरंतर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल लीनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. श्रीकृष्ण पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान घेत आहोत. आणि इथे पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता खेळाडू बाद षटकारासाठी प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 200 पारितोषिक आलं, परंतु लगेच प्रत्युत्तर प्रशांतने दिलंय. तर मुरबी संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅचमध्ये गेरसे टीमला फिल्डिंग करायची आहे. मुरबी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गेरसे भिवंडी मधला आणखीन एक संघ मोठा आहे, तो प्रथमतः रायगड जिल्ह्यामध्ये त्याला आपण पाहतात. त्या संघाने त्या संघाला फिल्डिंग करायचे आणि नवीन खेळाडू साहिल चालला मैदानाकडे. अडचणीमध्ये वाढ झाली, टोटल धावा 14 धावफलकावरती. सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं इथे आगमन, त्यांचा आपण इथे सन्मान घेऊया. भगवानजी पाटील साहेब खरं तर त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे आपण सन्मान करावा. भगवानजी पाटील यांचा इथे सन्मान होतोय, दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते.
14 आहे दाव फलकावरती धावा आणि आमचे रोह्यावरून आलेले खरंतर इम्रान सर भाईजान त्यांना आपण ऐकताय. हा फटका जर आपण पाहिला उंच चाललाय विरुद्ध दिशेने प्रवाहाचा झेल पकडण्याचा प्रयत्न. वॅकेट एरियामध्ये हा बॉल लँड झालाय. दरम्यान इथे आपण पाहू शकाल दोन धावा आल्या या बॉलवरती या पुंडे टीमला. दोन धावा आपण येताना पाहत आहे. थोडासा सामना जड जरूर झालाय पण तो अजूनही मॅचमध्ये कमबॅक करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे या दोन्ही फलंदाजाने. 51 धावांचं टार्गेट इतकं मोठं नाही आहे सर. आपण पाहिलं पूर्वी फार कमी क्रिकेट असा यंदा यावर्षी जर आपण पाहिला काही वर्षांपूर्वीपासून क्रिकेटला मात्र आता भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. त्यामुळे खेळाडू देखील नोकरी व्यवसाय आणि प्रपंच सांभाळून ॲडजस्टमेंट करतायत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. काय सांगाल त्यांच्या या सर्व खेळाडूंबद्दल जे सातत्याने भ्रमंती करतायत. आणि खरं म्हणजे टेनिस क्रिकेटला मी जास्त फॉलो करत नसल्यामुळे असे कितीतरी खेळाडू आहेत सध्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांची मागणी असते भरपूर. आमच्याही काळी अशा खेळाडूंना मागणी असायची जे मॅच विनर्स आहेत तर मॅच विनर्सना नक्कीच मागणी असते. परंतु त्यावेळी क्रिकेट ही एक पॅशन होतं, प्रोफेशन नव्हतं. आता क्रिकेट हे प्रोफेशन आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला प्रोफेशनमध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने आपलं स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी बॅलन्स करावं लागेल. म्हणजे आपली आर्थिक आवक, आपला वेळ आणि आपला किती वेळ कुठे द्यायचा त्यासाठी प्रॅक्टिसला पण वेळ द्यावा लागतो. म्हणजे खेळाडू जे मॅचमध्ये खेळतात त्याच्या 100 पटीने जास्त त्यांना प्रॅक्टिस करावी लागते आणि तरच ते चांगलं खेळू शकतात. कारण हा प्रॅक्टिसचा गेम आहे. जरा जरी तुमचे रिफ्लेक्सेस कमी झाले, जराशी नजर कमी झाली, जराशी प्रॅक्टिस कमी झाली तरी त्याचा तुमच्या गेमवर परिणाम होतो. आणि त्यामुळे त्या लेवलला जर तुम्हाला परफॉर्म करायचा असेल तर सतत तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये राहावं लागतं, प्रॅक्टिससाठी वेळ द्यावा लागतो. आणि जर खूपच जास्त वेळ दिला तर तुम्हाला तुमची आर्थिक आवक किंवा तुमचं करिअर आहे किंवा तुमची नोकरी आहे किंवा धंदा याच्यावर नक्कीच परिणाम होतो. तर याच्याकडे लक्ष द्यावं खेळाडूंनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 आल्या. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये करायचा तब्बल 34 बॅटिंग करणाऱ्या फोंडे टीमला. अभि नाही तो कवी नाही असा खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. खरं तर पूर्वी बक्षीस कमी असायचं परंतु मजा जास्त असायची, आनंद जास्त असायचा. आणि परंतु यंदा आपण जर पाहिलं काल परवा खरं भिवंडीमध्ये एक स्पर्धा झाली 70-70 प्रस्तुत ग्रामीण बिग बॅश धमाका. स्पर्धेमध्ये 16 ग्रामीण संघामध्ये प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन होते आणि स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 10 लाख, सेकंड पारितोषिक 5 लाख. याही स्पर्धा खेळणारे खेळाडू तुम्हाला आज या रात्रीमध्ये पाहण्यामध्ये मुरबी संघ देखील सहभागी झाला होता त्या स्पर्धेमध्ये. तो संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. ग्लॅमरस क्रिकेट. आणि आपण पाहिलं आपल्याच उरण तालुक्याचा खेळाडू विश्वजीत ठाकूर उप मोठ्या पहिली टेनिसमधली भारत पाकिस्तान लढत आपण दुबईमध्ये पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये सामनावीर हा पुरस्कार त्याला मिळाला. हे देखील आपल्यासाठी खरं तर आपण पाहिलं अभिमानाचा क्षण आहे. कारण टेनिस क्रिकेट आज आपण पाहिलं तर उच्चतम दर्जाचं झालंय. 7 समुद्रपार हे खेळाडू गेले आणि जाताना मात्र आपल्या तालुक्याचं किंवा रायगड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव ते रोशन करतात. त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रचंड मेहनत त्यांची राहिली. मैदानाकडे आपण जाऊया. खरं तर वाईट बॉल आलाय. धावा बनवायच्या आता येणाऱ्या बॉल 12 मध्ये तब्बल 33 सफल झाले. फुलर लेनचा बॉल, तेज तरार यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस बॉल. त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज आहेत जय कडू. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. लाऊड ऑफिस झाली. एज अँड टेकन. ठीक एज लागली. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेट च्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू बाजूला. दबाव वाढत चालला फुंडे टीम वरती. खर ओमकारचा फोन आला होता आम्ही खेळणार नाही परंतु उपस्थिती आहे त्यांची. तर त्यांचं या ठिकाणी आगमन खास करून ओमकारला आपण इथे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सन्मानित करू. त्यांना विनंती असेल आपण असं नसतं बा. रायगडचा स्टायलिश खेळाडू, कर्तृत्व त्याने सिद्ध केलंय टेनिस बॉलमध्ये असा खेळाडू. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट जमीन आसमानाचा डिफरंट आहे. कारण टायमिंग आणि मेरिटच्या नुसार खेळला जातं लेदर क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त मनगटी ताकद शफल होऊन खेळाडू मात्र ऑन साईडमध्ये फटके मारतायत. त्यामुळे तुम्हाला जर का
लेदर आणि क्रिकेट टेनिस मध्ये फार काळ टिकायचं असेल तुम्हाला एकच फॉर्मॅट त्या ठिकाणी चूज करावा लागेल। आणि इथे आपण पाहताय विकेट मिळाला धावा आहे धाव फलकावरती फक्त 18 अजूनही मैदानामध्ये 33 करायच्या देणाऱ्या 10 चेंडू मध्ये 33 कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय। बॉल तयार जय कडू समोर फलंदाज आले आले प्रहार करायचा लॉफ केला बॉलला एलिव्हेशन नव्हतं फ्लॅटेड स्ट्रोक लॉन्ग ऑनच्या दिशेमध्ये फटका फसला तिथे जेल टिपला आणि मैदानाच्या बाहेर चला आणखीन एक खेळाडू आल्या पावली माघारी परतावं लागेल या ठिकाणी विश्वजीत या फलंदाजाला। सन्मान केला जाईल रायगड टेनिस क्रिकेट चा कोहिनूर आणि खऱ्या अर्थाने पाहिला रायगड क्रिकेट मधला स्टाइलिश खेळाडू म्हणून ज्याला सन्मानाने त्याच्याकडे पाहिलं असा एक गुणवान खेळाडू मुरबी गावचा ओमकार पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल आणि स्वतः संजीवन दादा म्हात्रे याल तर हसाल फेम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो ओमकार पाटील या खेळाडूचा स्टाइलिश आणि तेवढाच आक्रमक खेळाडू आहे। एकदा जोरदार टॅव द्या तर ओमकार पाटील या खेळाडूसाठी मुरबी नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणारा हा खेळाडू ओमकार पाटील यांचा सन्मान स्वतः त्या ठिकाणी संजीवन दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय। एकाच फ्रेम मध्ये दोन खरतर प्रसिद्ध व्यक्तिमत्व दादा आणि ओमकार यांना आपण पाहताय तर त्यांचा हा सन्मान थँक्यू दादांचाही आपण इथे आभार व्यक्त करूया। अजून मॅच ऑन आहे सामना जर आपण पाहिला थोडा जड होत चाललाय आणि शेवटचे 9 बॉल आणि 33 इन साइड आउट या फटक्याची गरज होती मच निडेड बाउंड्री या क्षणाला आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय सीमारेषा पार रन्स मधील 4 चौकार। चार धावा आल्या 29 समीकरण अनादर्बन स्ट्रेट हिट यावेळेस आपण पाहिला खरं तर ऑन साइडला चालला असा वाटला बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर फेकी बघा नॉन स्ट्राइकिंग एंडला देखील खेळाडू बाद झाला असा परंतु समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड स्ट्राइकिंग एंडला थ्रो केला ज्याने चौकार मारला त्या खेळाडूचा शिकार केला कौशल चालला मैदानाच्या बाहेर एकच रन या बॉल होती मिळाली रनआउटचा शिकार होतोय कौशल। मला रनआउटच्या स्वरूपात सामना आपण जर पाहिला त्या ठिकाणी फुंडे संघासाठी प्रचंड जड होत चाललाय दोन्ही मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये रन चेस करताना नावा टीम पराभव झाला तर या मॅच मध्ये रन चेस करताना थोडेसे धाबे दणाणलेत फुंडे संघाचे असं म्हणायला हरकत नाहीये कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले आहेत संपूर्ण टॉप ऑर्डर कोलॅप्स झाले परंतु अजूनही प्रयत्न चालू आहेत याही वेळा फटका फसलाय आणखीन एक विकेट सलग 2 विकेट मिळाले एक रनआउटचा सांघिक विकेट आणि त्यानंतर गोलंदाज आपण बघा जयच्या खात्यामध्ये एक विकेट ऍड होईल 4 ओव्हर कंप्लीट आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन आपण पाहिले धावफळ आहे त्या ठिकाणी 23 6 चेंडू आणि आता 28 धावा संजीवन दादा म्हात्रे एकत्र आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत खरं तर दादा तुम्ही आता या तरुण पिढीला काय मेसेज द्याल सध्या क्रिकेट चालू आहे कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी त्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल। खरं म्हणजे हे स्पर्धात्मक क्रिकेट आहे त्याच्यामुळे ज्यांना क्रिकेटर व्हायचं आहे त्यांनी पहिल्यांदा चॉईस करायला पाहिजे की तुम्हाला टेनिस खेळायचं आहे का लेदर खेळायचं आहे आणि जर लेदर क्रिकेट हा डिफिकल्ट पार्ट आहे कारण वयाच्या लहानपणीच सुरुवात करावी लागते आणि कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये इतकं ग्लॅमर इतका पैसा अगोदर नाही आहे परंतु लेदर क्रिकेटमध्ये नंतर खूप मोठं ग्लॅमर येतं परंतु अगोदर लेदर क्रिकेटमध्ये हार्डवर्क आहे। टेनिस क्रिकेटमध्ये आपला कामधंदा आपलं करिअर सांभाळून सर्व प्लेयर्सनी या खेळाचा आनंद घ्यावा आणि आपल्या खेळाने लोकांना आनंद पण द्यावा
परंतु यासाठी आपला काय म्हणते आयुष्याचा खेळ होऊ नये, म्हणजे खेळ ज्याचं आयुष्य आहे तो खेळाडू होऊ शकतो, कारण त्याचा खेळ हाच आयुष्य आहे, तेच त्या सातत्याने तो त्याचाच विचार करतो. परंतु तरीसुद्धा सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे की तुम्ही शिकत असाल तर शिका पहिल्यांदा, कामधंदा करत असाल तर पहिल्यांदा नोकरी बघा, आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट खेळा, त्याच्यातूनही जबरदस्त वेळ मिळतो तुम्हाला, आणि चांगलं प्रॅक्टिस करा, चांगलं मोठं नाव कमवा. आणि आता तुमची एक एवढीशी चूकसुद्धा लोक पकडतात, खूप कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आहे आणि स्पर्धात्मक आहे, याच्यामध्ये ग्लॅमर पण मिळतं खूप, यूट्यूब आहे, समाज मीडियम्स आहेत, तुम्हाला प्रसारमाध्यमामधून प्रसिद्धी पण मिळते, आणि त्यामुळे खेळाडूंनी हे वर्क लाईफ बॅलन्स शिकलं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच आपण आपली प्रगती होईल, खेळामध्ये पण होईल आणि आयुष्यामध्ये पण होईल. त्यामुळे फिजिकल फिटनेस ठेवा, तो फार इम्पॉर्टंट आहे. जास्त म्हणजे आता उपदेश करणे म्हणजे वगैरे फार कठीण गोष्ट झाले की आता उपदेश कोण ऐकतच नाही, परंतु आम्ही खेळलो क्रिकेट, 15 वर्ष मी खेळलो स्वतः, परंतु त्यामध्ये अभ्यासाला किंवा करिअरला किंवा गोष्टीला फार महत्त्व होतं, आणि तसंच आपल्या खेळाडूंनी आत्तासुद्धा करावं आणि खेळाचा आनंद जरूर घ्यावा. नक्कीच मोलाचं मार्गदर्शन राहिलं या खेळाडूंसाठी, कारण क्रिकेटमध्ये असं मध्ये फिट येतो हिट आहे, आणि तुम्हाला जास्त काळ जर क्रिकेट खेळायचं असं तुम्हाला फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल, आणि त्याहीपेक्षा प्रॅक्टिस सराव फार महत्त्वाचा आहे. आणि मी मगाशी देखील म्हटलं करिअर देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेटबरोबर तुमचा प्रपंच तोही तुम्हाला सांभाळायचा, त्यामुळे करिअरकडे तुम्हाला फोकस करावं लागेल, शैक्षणिक पात्र तुमचीच तुम्हाला सांभाळावी लागेल. लेदरमध्ये आपण पहिल्या सुरुवातीपासून तुम्हाला ते धडे गिरवावे लागतात, आणि त्याला घरातून देखील तितकाच मोठा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर आपण पाहत आहे आमच्या समवेत याल तर असाल फेम संजीवनदादा म्हात्रे, जे प्रेक्षक पाहत असेल आपण जरूर यूट्यूबला जा, सर्च करा, त्यांचे प्रोग्राम्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याहीपेक्षा आज त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ या ठिकाणी रणजू पट्टू आहेत, महाराष्ट्राला ते रिप्रेझेंट करतात, ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिद्धार्थ म्हात्रे त्यांचे खरं तर पिताश्री, अभिमान वाटावं असा कार्य त्यांच्या माध्यमात राहिला. सामना थोडासा वन साइडेड झालाय असं म्हणायला काही हरकत नाही, फक्त 25 धावा असं वाटलं. आजच्या रात्रीमध्ये फुंडे हा प्रबल दावेदार आहे, तो आंबापाडा संघाचंही कौतुक करायला लागेल. एजन टेकन आणखीन एक खेळाडू बाद, लेफ्टी बॉलर सिमर. अकरा बॉल 21 धावा आणि षटक टाकताना 3 विकेट.